आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी, अगदी सगळ्यांना आवडेल अशी भरली मसाला कारली। नमस्कार, मी सरोज। मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। भरली मसाला कारलीसाठी इथे मी 300 ग्रॅम फ्रेश कारले घेतलेले आहेत। खूप जास्त जाड नाही किंवा बारीक नाही, मध्यम आकाराचे घ्यायचे आहेत कारले। कारले हे आधी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण कारले कापण्यासाठी घेऊ। सर्वात आधी सुरीने सर्व कारल्यांच्या दोघं साईडने, म्हणजे देठ आणि वरचा भाग, थोडा थोडा असा कापून घ्यायचा आहे। आता कारल्यांचे सगळे देठ कट करून झालेले आहे। तर काय करायचं, कारलं जर लहान असेल तर त्याचे 2 तुकडे करायचे आणि मोठं असेल तर 3 तुकडे करायचे। हे बघा, इथे कारल्यांमध्ये अजिबात बिया दिसत नाही आहे। तर सगळे कारल्यांचे तुकडे करून झालेले आहेत। आता भरली मसाला कारलेसाठी एकतर तुम्ही इथून मसाला भरू शकता, पण आपण असं एका बाजूने मधोमध असं चीर देणार आहोत कारल्याला। अशी मधून व्यवस्थित कट करून घेतली म्हणजे मसाला कारल्यात व्यवस्थित भरता येतो। हे बघा, आता सगळी कारले आपली इथे कापून झालेली आहेत। आणि दुसऱ्या बाजूला मी एका पॅनमध्ये 1 तांब्याभर पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि यामध्येच थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि पाणी गरम झालं की यात आपण ही कापून घेतलेली कारली घालायची आहे। याने काय होतं, आपली कारल्याची जी भाजी ती अजिबात कडू होत नाही आणि कारले छान मऊसुद्धा होतात। ही टीप नक्की फॉलो करा, म्हणजे लहान मुलेसुद्धा ही कारल्याची भाजी आवडीने खातील। आता फक्त 5 ते 7 मिनिट ही कारली आपल्याला उकळून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण कारल्याच्या भाजीसाठी मसाला बनवून घेणार आहोत। तर पॅन ठेवला आहे, त्यात 1 चमचाभर तेल घालू आणि तेल थोडंसं गरम झाल्यावर 100 ग्रॅम शेंगदाणे आपण ह्या तेलात भाजून घेणार आहोत। गॅस फ्लेम लो करून 1 मिनिट छान खरपूस असे हे शेंगदाणे भाजून झाल्यावर 1-15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। सोबतच अद्रक घालायचं आहे 1/2 इंच। लसूण आणि अद्रक छान परतवल्यानंतर आपण ॲड करू पांढरी तीळ, साधारण 1/2 टेबलस्पून। तीळसुद्धा आपल्याला 1-15 सेकंड परतवून झाल्यानंतर 1/2 टेबलस्पून किसलेलं खोबरं मी इथे ॲड करणार आहे। 1/2 मिनिट आपल्याला हे सगळं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर भाजून झाल्यानंतर कढीपत्तासुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। असं भाजून घेतल्याने टेस्ट छान लागते भाजीला। हे बघा, खोबऱ्याचा आणि तिळाचा कलर चेंज झालेला दिसतो आहे। आता गॅस बंद करून हे सगळं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मगच मिक्सरच्या भांड्यात बारीक करण्यासाठी काढून घ्यायचं आहे। सोबतच मी इथे कोथिंबीरसुद्धा बारीक करून घेणार आहे। हे एवढं साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, असं थोडंसं जाडसर मी इथे बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण यात ॲड करणार आहोत 1 टेबलस्पून लाल तिखट, मग ॲड करू 1 टीस्पून गरम मसाला, त्यानंतर धने पावडर घेणार आहे मी 1 टीस्पून, 1/2 टीस्पून हळद आणि शेवटी घेणार आहे मीठ चवीपुरतं। आता हे सगळं साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। मसाला बारीक करून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचा आणि असे काही गोळे जर राहिले असतील मसाल्यामध्ये तर ते असे हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत। कारले कापून रेडी आहे, मसालासुद्धा आपला इथे रेडी आहे। आता कापलेल्या कारल्यांमध्ये असा मधोमध मसाला भरत जायचा आहे, दाबून भरायचा आहे मसाला कारल्यांमध्ये। आणि एकदा हा मसाला कारल्यांमध्ये भरून झाल्यानंतर कारल्याला असं मुठीत वाळून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने, आणि सेम अशाच पद्धतीने सगळ्या कारल्यांमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे। तर इथे सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर हा एवढा मसाला मी राहू दिलेला आहे आणि हा आपल्याला लागणार आहे नंतर। नेक्स्ट प्रोसेस, पॅन ठेवलेला आहे, 2 टेबलस्पून तेल टाकून घेते। तेल थोडंसं गरम झाल्यावर जिरा आपण इथे फ्राय करून घेणार आहोत आणि जिरा फ्राय झाल्यावर ही मसाला भरलेली कारली पॅनमध्ये 1-1 करून टाकून घ्यायची आहे। कारल्याच्या भाजीला आहे ना थोडंसं तेल जास्तच लागतं। तर सर्व मसाला भरलेली कारली पॅनमध्ये आपली टाकून झालेली आहे। 1-2 मिनिट मंदाचेवर पॅनवर झाकण ठेवून ही कारली आपण शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटानंतर पॅन उघडून कारले असे स्पूनने साईडला करून जो मसाला आपण बाजूला काढला होता तो तेलात थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। या भाजीला अधूनमधून थोडंसं परतत राहावं लागतं, नाहीतर काय होतं भाजी करपू शकते। पुन्हा आपल्याला 1-5 मिनिट मीडियम फ्लेमवर पॅन कव्हर करून कारले शिजवून घ्यायची आहेत। 5 मिनिटानंतर पॅन उघडून बघू, मस्तच हा सेम मसाला ना तुम्ही भरलेली भेंडी, भरलेली वांगीसुद्धा बनवू शकता। आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते इथे आपण ॲड करून मिक्स करून घेणार आहोत। ही अशी थोडीशी ग्रेव्ही किंवा मसाला खूप छान लागतो पोळीसोबत खायला।
त्यानंतर साधारण अर्धा लिंबू या भाजीत पिळून घ्यायचा आहे, कारण टेस्ट खूप छान येते भाजीची आणि कारल्याचा कडूपणा सुद्धा कमी होतो, म्हणून लिंबूचा रस आपल्याला इथे ॲड करायचाच आहे. आणि पुन्हा आपण काय करणार आहोत, एक कपभर पाणी इथे भाजीत घालणार आहोत आणि मिक्स करून झाल्यानंतर 1-10 मिनिट उकळल्यानंतर कोथिंबीर इथे आपण ॲड करणार आहोत. छान मसालेदार स्मेल येतो आहे भाजीचा. कारले आपण आधीच उकळून घेतले होते, त्यामुळे कारल्याच्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर कारल्याची भाजी ते झालेली दिसते आणि मसालाही छान मुरलेला दिसतो आहे कारल्यामध्ये. तर झटपट होणारी अतिशय चविष्ट आणि मसालेदार अशी भरली कारली इथे तयार आहे. गरम गरम भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, अप्रतिमच लागते अशी कारल्यांची भाजी.